उद्धव ठाकरेंचा 21 जानेवारीला शिवनेरीचा दौरा आहे. शिवनेरी गडावरील माती कलशातून नाशिकच्या काळाराम मंदिरात नेणार आहे. उद्धव ठाकरे 22 जानेवारीला काळाराम मंदिरात रामाची पूजा करणार आहेत. तर उद्धव ठाकरे 21 जानेवारीला शिवनेरीचा दौरा करतात. शिवनेरी गडावरील माती कलशातून नाशिकच्या काळाराम मंदिरात नेणार आहेत. उद्धव ठाकरे 22 जानेवारीला काळाराम मंदिरात रामाची आरती करणार आहेत, तसंच गोदावरी काठावर सुद्धा आरती करणार आहेत. 23 जानेवारीला नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा सुद्धा पार पडतोय. तर उद्धव ठाकरे 21 जानेवारीला शिवनेरीचा दौरा करताय. 22 जानेवारीला काळाराम मंदिरात रामाची आरती करण्यात येणार आहे, तसंच गोदावरी काठी आरती सुद्धा करण्यात येणार आहे. यावेळेला शिवनेरी गडावरची माती गोदावरीमध्ये सोडणार असल्याची माहिती आहे. तर 23 जानेवारीला नाशिकमध्ये मोठा पदाधिकाऱ्यांचा मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी चेतन सावंत. चेतन, उद्धव ठाकरेंचा 21 जानेवारीला शिवनेरीचा दौरा आहे, काय माहिती आहे त्याबद्दल? खरं तर आपण पाहिलं असेल की प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम होतो आहे 22 जानेवारीला अयोध्येमध्ये. त्या संदर्भात इंडिया आयलंडच्या प्रमुख नेत्यांनी या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला होता. ज्या नेत्यांना निमंत्रण दिलं होतं त्यांनी, त्यानंतर काँग्रेस हे इंडिया आघाडीतील सर्व नेते आणि पक्ष हे हिंदू विरोधक असल्याचं भाजपने आरोप केले होते. त्यानंतर इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांनी असं ठरवलं होतं की 22 जानेवारीच्या दिवशी आपण या एकंदरीत सर्व जी देवस्थानं आहे या देवस्थानी ठिकठिकाणी जाऊन पूजा करायची. याच आधारावर उद्धव ठाकरे देखील 22 तारखेला नाशिक मधील काळाराम मंदिर इथे जाणार आहेत आणि तिथे पूजा करणार आहेत. त्यासाठीच उद्धव ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी शिवनेरीला जाणार आहे आणि या शिवनेरीला भेट देऊन ते तिथूनच थेट नाशिक इथे जाणार आहे काळाराम मंदिरात आणि त्यानंतर काळाराम मंदिरात जाऊन ते पूजा देखील करणार आहे. खर तर आपण पाहिलं असेल की शिवनेरी गडावर जिथे जी माती आहे ती माती कलशमध्ये घेऊन ते काळाराम मंदिरात घेऊन जाणार आहे आणि तिथून ते गोदावरीच्या काठी जाऊन आरती देखील करणार आहे. असा एक नियोजित दौरा आहे हा उद्धव ठाकरे यांचा 21, 22, 23 तारखेचा आहे. नक्की चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.